सक्तवसुली संचलनालयानं अर्थात ईडीनं फेअरप्ले बेटिंग ॲप प्रकरणामध्ये 219.66 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. त्यामध्ये राजस्थान, गुजरात, दमण, ठाणे आणि मुंबईतील डीमॅट खाती, जमीन, सदनिका आणि व्यावसायिक गाळ्यांचा समावेश आहे. फेअरप्ले ॲपद्वारे IPL प्रसारणासह 2024 लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही सट्टेबाजी करण्यात आली होती आणि त्याप्रकरणी छाप्यादरम्यान या मालमत्तेची माहिती मिळाली होती. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.